बोभाटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर आपल्याला सिल्वर स्क्रीनवर दिसणार आहेत आणि त्याच निमित्ताने आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत. बोभाटा एक चित्रपटाचं नाव जे अगदी बोलीभाषेत बोलला जातो असा शब्द आहे आणि थोडीशी गोष्ट आम्हाला कळली तर एकंदर तुमची भूमिका काय आहे, फार महत्त्वाचे काय म्हणतो त्याला भानगडीची प्रसिद्धी, त्याला जनरली आपण बोभाटा म्हणतो. नाही जेव्हा मी दरवळाला काहीतरी वेगळं करायला बघत असतो तर या तऱ्हेचं रोल मी कधी केला नव्हता आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरची कॉमेडी आणि बरोबर सगळे खूप भाऊ कदम आहे, कमलेश सावंत आहे, म्हणजे मला आवडतात ॲक्टर्स बरोबर संजय खापरे, या सगळ्यांबरोबर मी आधी कामं केलेली आहेत. मी फॅमिली कट्टामध्ये काय किंवा त्याच्यामध्ये माझ्याबरोबर मर्डर मिस्ट्रीमध्ये संजय खापरे होता, भाऊ कदम नारवाजीवाडीमध्ये होता, कमलेश सावंत नारवाजीवाडीमध्ये होता, त्याच्यामुळे सगळ्यांबरोबर मी कामं केली आणि मी त्यांना म्हणजे त्यांच्या तऱ्हेची कॉमेडी, विशेषतः भाऊच्या तऱ्हेची कॉमेडी मला खूप आवडते. तर ते माझे सहकलाकार असल्यामुळे खूप गंमत आले करताना. आणि अरविंद जगतापनी स्क्रिप्ट लिहिली आहे आणि एक वेगळाच प्रकार आहे हा, म्हणजे ग्रामीण एक त्यांच्या व्यवहाराचं चित्रण सगळं याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये माझा जरा खूप उत्साहपती करणारा आणखीन असा उपद्व्यापी इरसाल पण समाजाचं भलं बघणारा असा मी न्हावी आहे गावातला. खरं तर असं चित्राच्या कळत असेल असं दिसतं. ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तुम्ही खूप असे ॲक्टिव्ह रोलमध्ये आहात, म्हणजे अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर खूप चालतं बोलतं कॅरेक्टर आहे ज्याच्या मागे सगळी लोक आहेत जसं स्क्रिप्टमध्ये वाचलं. हो आहे ना, आहे आणि त्याला लोकांना ह्याच्याबद्दल आदर पण आहे, घाबरतात पण, आणि नंतर असं काही घडतं त्याच्यामध्ये की तो सगळ्यांना असा वेठीला धरतो. हा आप्पा माझा कॅरेक्टर आहे, आप्पाजी सगळ्यांना याच्या एकूण बोलण्याकडे बरंच काही कथानकाचं पुढे जाणं, थांबणं, अडखळणं हे अवलंबून असतं याच्या एका वाक्यावर. तर ते सगळे तो सस्पेन्स सगळा आप्पा म्हणजे झेलेच्या एकूण वक्तव्यावर आहे ह्याच्यामध्ये. पण खूप मजा आली करताना आणि अनुप जगदाळेचं पहिलंच डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे हा असा आहे पहिलेपणातला जो एक उत्साह असतो, जी ऊर्जा असते, नवीन नवीन कल्पना असतात, त्या सगळ्या मला अनुभवायला मिळतात. बऱ्याच वेळेला मी आता अलीकडे या तरुण दिग्दर्शकांच्या पहिल्या एफर्ट्समध्ये काम केलेले, त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही सगळ्या कल्पना असतात त्या त्यांना राबवताना बघून एक काही काही नवीन नवीन वेगवेगळे प्रयोग करताना बघून आपल्यालाही गंमत येते करताना, खूप काही बघायला शिकायला मिळतं. नक्कीच एक प्रश्न नक्की विचारा असं वाटतो की अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा स्ट्रगल सतत हे असतं की मला एक वैविध्यपूर्ण रोल मिळावा आणि खऱ्या अर्थाने तो मिळावा, फक्त मीडियाला सांगण्यासाठी नाही, पण तुम्हाला हा नेहमीच मिळत आलेला. मी तसा लकी आहे आणि मी एका शक्यतो एका साच्यात अडकत नाही. मी आता एकच भूमिका परत मला सांगायला हरकत नाही की ते आता लगेरो मुन्ना म्हणजे गांधीनंतर मला 15-20 वेळा गांधींचे रोल झाले, मी नाही केले कुठे. त्यामुळे नवीन काहीतरी करायला आवडतं मला, मी कसं आयुष्यभर गांधी करत बसलं राहू शकलो असतं नाही करत. तर मी तसं थोडं सुदैवी आहे, भाग्यवान आहे असं मला म्हणावं लागेल की मला तसं येतात रोज व्हरायटी ऑफ, म्हणजे त्याचा एकाशीच दुसऱ्या संबंध नाही असं करतो आणि मी करू बघतो त्यातला प्रत्येक काही वेगळेपणा त्यातला आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे आधी कुठल्याही आधीच्या रोलची त्याला काही आठवण येऊ नये लोकांना असं करायचा प्रयत्न मी करतो. नक्कीच एक म्युझिकबद्दल काय सांगाल, गाणी कशी आहेत? हां मी एकाच गाण्यात माझं पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये, तर मला असं वाटलं की जरा खूप जोशपूर्ण म्युझिक वाटलं मला या प्रकारचं, म्हणजे मी असं याच्यामध्ये कधी फारसं करत नाही का, पण त्यांनी मला माझ्याकडनं गाऊन नाचून घेतलं. पोस्टर बॉईजचा अनुभव होताच नाचणं, पोस्टर बॉईजचा प्रमोशन सॉंगचा अनुभव होता. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. ओके थँक्यू.